कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। वंचित आघाडीचा सत्ता संपादन महामेळावा संपन्न। माळीनगर येथील मॉडेल विविधांगी प्रशाला मैदान या ठिकाणी भारिप बहुजन महासंघाची वंचित आघाडीची सत्ता संपादन महामेळावा आयोजित करण्यात आला आहे। यावेळी कार्यक्रमाची सुरुवात समाज प्रबोधनकार शाहीर शीतलताई साठे यांच्या गायनाने झाली। प्रसंगी उपस्थित मान्यवर भारिप बहुजन महासंघाचे व वंचित आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर तसेच माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी आमदार ॲडव्होकेट विजयराव मोरे यांना घोषित केले। उपस्थित मान्यवर विविध संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नेते व्यासपीठावर उपस्थित होते। त्याच्यामध्ये खोटी आकडेवारी दिली तर या भारतातल्या लोकांचा विश्वास जसा जातो तसा जगातल्या लोकांचा सुद्धा या बजेटवरचा विश्वास जातो हे आपण लक्षात घ्या। एखाद्या देशाची तुम्हाला व्यवहार करायचा असेल, एखाद्या देशाबरोबर समझौता करायचा असेल, प्रामाणिकता असेल तर तो समझौता। आर्थिक परिस्थिती खऱ्या खोऱ्याने मांडली असेल तर तो करारनामा करतो, तो करारनामा करतो। पण खोट्याने मांडली असेल तर तो करारनामा करायला तयार होत नाही, तो तो असं म्हणतो नक्की दे आणि घेऊन जा। तो म्हणतो नक्की दे आणि घेऊन जा, मी विश्वास ठेवायला तयार। आज पुण्यामध्ये होतो, व्यापारी भेट, त्याची आयात निर्यात करण्याचा असणारा भाग आहे त्या, त्यातले काही जण असणारे म्हणाले की आम्हाला असणारा आता निरोप यायला लागले की तुम्हाला माल विकत घ्यायचा असेल तर नगदीने व्यवहार करावा लागेल। ते म्हटले ना आम्ही बँक गॅरंटी तुम्हाला देतोय, ते म्हटले शक्य ना बँक गॅरंटी देऊ नका, नगदीने व्यवहार करा। त्यांनी विचारलं काय झालं तर तो म्हटला तुमच्या राज्यामध्ये देशामध्ये जे काही बजेट मांडण्यात आलेलं आहे त्याच्या आकडेवाऱ्यावरच संदिग्धता निर्माण झाली। म्हणजे हे सरकार लोकांच्या जीवनाशी खेळायला लागले पण देशाच्या विश्वासासाठी सुद्धा खेळतंय हे आपण सर्व लक्षात घ्या। धनगर समाजाचे असणारे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट विजय मोरे हे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करून आपले रणा घेतो। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी अमोल साठे वेळापूर।